नमस्कार. ज्योतिष शास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेणाऱ्या ज्योतिष शास्त्राच्या अभ्यासकांचं मी डॉक्टर सौ ज्योती जोशी मनापासून स्वागत करते. मनुष्याचं जीवन बदलून टाकणाऱ्या ज्योतिष शास्त्रातील विविध योगांचा आपण अभ्यास करीत आहोत. त्यामध्ये आज आपण एका नवीन महत्त्वपूर्ण योगाचा अभ्यास करणार आहोत. तो योग म्हणजे बुधादित्य योग होय. जातकाचे आयुष्य बदलवून टाकणारा हा पत्रिकेतील अत्यंत शुभ आणि तितकाच दुर्मिळ असा योग आहे. बुधादित्य योग म्हणजे नेमकं काय हे समजून घेण्याआधी आपण एक उदाहरण लक्षात घेऊया, म्हणजे या योगाची महती तुम्हाला लक्षात येईल. एक अत्यंत गरीब परिवार असतो. हाताला मिळेल ते काम करून कसा तरी उदरनिर्वाह सुरू असतो. परिवाराला चांगल्या शिक्षणाची, व्यवसायाची, मोठ्या नोकरीची काही पार्श्वभूमी नसते. बाहेरचं जगही त्यांच्यापैकी कुणी बघितलेलं नसतं. अशा परिवारामध्ये एक असं व्यक्तिमत्व जन्माला येतं, जे जन्माला येतानाच एक अलौकिक तेज घेऊन आलेलं असतं. घराची परिस्थिती कशी आहे, कुटुंबातील सदस्य कसे जीवन जगत आहेत, ते काय काम करीत आहेत, आधी कोणत्याही गोष्टीचा त्याच्यावर काही परिणाम होत नाही. ज्या गोष्टी संपन्न परिवारातील मुले सर्व साधनाची उपलब्ध असताना प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही मिळवू शकत नाही, त्या सर्व हा विपरीत परिस्थितीतही अगदी सहज मिळवतो. प्रखर बुद्धिमत्ता त्याच्या अंगी असते व त्याच्या बुद्धिमत्तेला तेवढ्याच प्रखर कर्तृत्वाची जोड असते. या बळावर तो व्यक्ती इतका यशस्वी होतो की यशस्वीतेचे सर्व मापदंड निर्माण करतो. त्याचं यश हे त्याच्यापुरतं मर्यादित नसतं, तर तो आपल्यासह संपूर्ण परिवाराचे नशीब बदलवून टाकतो. हा चमत्कार नसतो, असे कित्येक उदाहरणे आपल्या समाजात घडत असतात. असे लोक इतरांसाठी सदैव प्रेरणादायी असतात. हे सर्व त्या भाग्यवंत जातकाच्या पत्रिकेत असलेल्या बुधादित्य योगामुळेच घडू शकतं. ज्योतिषशास्त्रामध्ये अत्यंत शुभ मानल्या जाणाऱ्या बुधादित्य योगाविषयी आता आपण माहिती जाणून घेऊया. मात्र त्याआधी महत्त्वाची बाब म्हणजे, तुम्ही जर अजूनही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते आज अवश्य करा, जेणेकरून ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल. त्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुम्हाला कळू शकेल. बुधादित्य योग हा पत्रिकेत अत्यंत शुभ असलेल्या बुध आणि रवी या दोन ग्रहांमुळे तयार होत असतो. पत्रिकेमध्ये या दोन ग्रहांची युती घडून आल्यास जातक उन्नतीच्या शिखरावर विराजमान होऊन चमकत असतो. बुध म्हणजे बुद्धी होय. ज्या जातकाच्या पत्रिकेत बुध हा ग्रह शुभ असेल तो जातक बुधाच्या कृपेमुळे प्रखर बुद्धिमान होतो. रवी म्हणजे सूर्य, त्याची महती आपल्या सर्वांनाच माहीत आहे. सर्व ग्रहांमधील शक्तिशाली ग्रह म्हणजे रवी होय. त्याच्याच शक्तीमुळे आपली सर्व सृष्टी प्रकाशमान आहे. असा रवी ज्या जातकाच्या पत्रिकेत शुभ असतो त्या जातकाचं आयुष्य रवीच्या तेजाने तेजोमय झाल्याशिवाय राहत नाही. पत्रिकेतील बुध आणि रवीची युती म्हणजे बुधाच्या बुद्धिमत्तेला रवीचं तेज लाभणं होय.
स्वाभाविकपणे असा जातक जन्मतःच इतरांपेक्षा वेगळा असतो. ज्योतिषशास्त्रानुसार बुधादित्य योग हा अत्यंत दुर्मिळ असा योग आहे. त्यामुळे हा योग ज्या जातकाच्या पत्रिकेत असतो तो जातक अत्यंत भाग्यवान असतो. अशा जातकाने श्रीमंत अथवा गरीब कोणत्याही परिवारात जन्म घेतला तरी त्या गोष्टीचा त्याच्या आयुष्यावर काहीच परिणाम होत नाही, कारण स्वतःच्या हिमतीवर सर्व काही मिळवण्याची शक्ती त्याच्यामध्ये असते. कठीणातील कठीण कार्य स्वतःच्या हिमतीवर करण्याची शक्ती त्याच्यामध्ये असते. बुद्धीला शक्तीची जोड प्राप्त झाल्यामुळे अशा जातकाकडे एखादा विषय अभ्यासवृत्तीने समजून घेण्याची, विविध विषयात विद्वत्ता मिळवण्याची, खंबीरपणे निर्णय घेण्याची क्षमता ही उच्च कोटीची असते. इतका शुभ असलेला हा बुधादित्य योग पत्रिकेत कसा तयार होतो त्याविषयी आता आपण समजून घेऊया. हा योग अत्यंत दुर्मिळ आहे, त्यामुळे पत्रिकेत रवी आणि बुध हे दोन ग्रह असले म्हणजे हा योग होईलच असं सांगता येत नाही. तसेच पत्रिकेमध्ये या दोन ग्रहांची युती झाली तरी त्याचे पूर्ण फळ ताकदीचे फळ मिळण्यासाठीही इतर काही गोष्टी आवश्यक आहेत, त्यावरच या योगाची शुभता ठरत असते. एकूण 12 लग्नांपैकी काही लग्नांमध्ये या योगाचं फळ अत्यंत शुभ मिळत असते, तर काही लग्नांमध्ये त्याच्या शुभ फळाची शक्ती कमी होत असते. पत्रिकेत कोणताही योग असला तरी तो लग्न, भाव, राशी यांच्या स्थितीवरून त्या योगाचं फळ ठरत असतं. त्यामुळे पत्रिकेत योग असला तरी त्याचं संपूर्ण फळ मिळेलच असं नाही. बुधादित्य योगही त्यातून सुटलेला नाही. या योगाचं संपूर्ण फळ मिळवण्यासाठी काही गोष्टी आवश्यक असतात, त्या म्हणजे पत्रिकेत बुध व रवी हे शुभ असायला हवेत. दोन्ही ग्रहांमध्ये युती योग घडून यायला हवा. दोन्ही ग्रहांना अंशात्मक बळ असले पाहिजे. दोन्ही ग्रहांना इतर ग्रहांचा दोष लागलेला नको. दोघांपैकी कोणत्याही ग्रहावर अशुभ ग्रहाची दृष्टी नको. जातकाच्या पत्रिकेमध्ये वरील गोष्टींची पूर्तता होत असेल तर बुधादित्य योगाचे संपूर्ण फळ जातकाला प्राप्त होत असते. यामध्ये थोडा जरी दोष आढळून आल्यास या योगाला बाधा पोचून त्याची शुभ फळ देण्याची शक्ती कमी होते. धनुलग्नासाठी बुधादित्य योग अत्यंत शुभ ठरू शकतो, कारण धनुलग्नामध्ये रवी हा ग्रह त्रिकोणातील नवम स्थानाचा स्वामी असतो, तसेच बुध हा ग्रह सप्तम व दशम केंद्राचा स्वामी असतो. याचाच अर्थ धनु लग्नामध्ये बुध व रवीची युती ही केंद्र व त्रिकोणाची युती होत असते. त्यामुळे या लग्नामध्ये या युतीपासून किंवा या योगापासून मिळणारी फळं ही पूर्ण ताकदीची असतात. भाग्याला उजळवण्याची शक्ती या योगात तयार होत असते. याचप्रमाणे मेष लग्नामध्ये मात्र बुधादित्य योगाचं पूर्ण फळ सहसा मिळत नाही, कारण मेष लग्नामध्ये रवी हा ग्रह त्रिकोणाचा स्वामी होऊन शुभ होत असतो, मात्र दुसरीकडे बुध हा ग्रह तृतीय व षष्टम भावाचा स्वामी होऊन अशुभ व बाधक होत असतो. त्यामुळे मेष लग्नात दोन्ही ग्रहांची युती तर होत आहे, मात्र त्यातील बुध ग्रह हा अशुभ ठरत आहे.
म्हणून बुधादित्य योग झाल्यानंतरही त्याची पूर्ण फळ जातकाला प्राप्त होऊ शकत नाही। बुधादित्य योगाचा जातकाच्या व्यक्तिमत्वावर खूप मोठा प्रभाव पडत असतो। विशेष करून जातकाची बुद्धी, विवेक, निर्णय घेण्याची क्षमता, समजूतदारपणा, मानसिक शक्ती आदी बाबींवर याचा प्रभाव पडून इतरांच्या तुलनेत या गोष्टी जातकामध्ये कित्येक पटीने जास्त असतात। याशिवाय पत्रिकेमध्ये बुधादित्य योग कोणत्या स्थानात तयार होतो त्यावरही फळ अवलंबून असतं। वेगवेगळ्या स्थानांमध्ये तयार होणारा हा योग स्थानानुसार, राशीनुसार शुभ किंवा अशुभ फळ जातकाला प्रदान करतो। त्यानुसार जातकाचं व्यक्तिमत्व, कार्यक्षेत्र व त्यातील प्रगती घडत असते। पत्रिकेतील बुधादित्य योगाचा प्रभाव व त्याचे महत्त्व समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे असं मला वाटतं। म्हणून आजचा भाग आपण इथे थांबवूया। पुढील भागात आपण नवीन योगाविषयी सविस्तरपणे समजून घेणार आहोत। आजच्या भागातील बुधादित्य योगाची माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका। आणि हो, बेल आयकॉन दाबला की नाही तो अवश्य दाबून आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तुम्हाला लगेच कळेल। ज्योतिषशास्त्रातील अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल बघत राहा। शुभम भवतु। धन्यवाद।